काही वर्षांपूर्वी माझं आणि शेखरचं अरेंज मॅरेज झालं. कदाचित म्हणूनच आमच्या दोघांमध्ये सगळं काही अरेंज्ड आहे. मग तो जेवणाचा मेन्यू असो, नाहीतर ऑफिसला जाण्याआधी आमच्या दोघांमध्ये होणारे लहान सहान वाद. नित्या आणि नायशा सर्वस्व आहेत माझं. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला खरा अर्थ मिळाला. वेळ नाही बाहेरच्यांसाठी, वेळ घरच्यांसाठी नाही. 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. मला माहित नाही शेखर आणि माझ्यामध्ये नक्की काय आहे. अरे पण मी कुठल्या प्रॉब्लेम मधून चाललोय, मला काय त्रास सहन करावा लागलाय हे विचारशील का नाही कधी? मॉम, डॅड आपल्याला सोडून जाणार. ऐश आंटी, लोक इतकं का भांडतात? हे फाइंड आउट करायला की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. वेगळं व्हायलाच पाहिजे का आपण? तू एक कारण सांग मला वेगळं न होण्याचं. मिस्टर अँड मिसेस जोशी, तुम्हाला मन थोडं घट्ट करून ऐकावं लागेल. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? पण येत्या 10 वर्षांची आहे फक्त, आणि आपण तोपर्यंत कणखर होत नाही जोपर्यंत आपल्याकडे कणखर होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. हे सगळे डेव्हिल्स नित्याच्या ब्लड मध्ये. आता या सगळ्या डेव्हिल्सला कोण मारणार? क्रिश, दोन माणसांना कधी कधी दूर व्हावं लागतं पुन्हा स्वतःला शोधण्यासाठी, हृदयांतर होण्यासाठी, आयुष्य सेलिब्रेट करण्यासाठी. सतत आनंदी राहणं शक्य नाही आहे, पण आनंदाची किंमत कळायला हवी असेल तर थोडं दुखावलं जाणंही गरजेचं आहे. चिंतन शस्त्र.